कर्नाटकात तोट्यात असणारी राज्य परिवहन महामंडळाची सेवा फायद्यात आणण्यासाठी योजना आखणार असल्याची माहिती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे. उपमुख्यमंत्री सवदी म्हणाले की सगळीकडे फिरून परिवहन विभागाची पाहणी करून माहिती घेतली आहे. या परिवहन विभागात लवकरच नवीन बदल करण्यात येणार आहेत. परिवहन महामंडळामध्ये सतत तोट्यात जाणाऱ्या या परिवहन महामंडळाला संजीवनी देऊन सुदृढ बनवण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन योजना आखण्यात आलेल्या आहेत असं यावेळी त्यांनी सांगितलं.